कोगनोळीमध्ये गटारीत पडून दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू कोगनोळी येथील सुतारगल्ली येथील दोन वर्षाचा बालक गटारीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली याबाबत माहिती अशी की येथील सुतारगल्ली येथील महेश कोकणे यांचा मुलगा सक्षम वय वर्ष दोन याला आजी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारीवर शौचासाठी बसवली होती पाणी आणण्यासाठी आत गेली बाहेर येऊन पाहते तर सक्षम दिसेना म्हणून आरडाओरडा केला या ठिकाणी जोरदार पाऊस झाला असल्याने गटारीतून मोठ्या प्रमाणात पाणी जात होते या पाण्यातच सक्षम पडला की काय अशी भीती निर्माण झाली गल्लीमधील नागरिकांनी ताबडतोब त्या बालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली जेसीबीच्या सहाय्याने गटारीच्या वरील टाकण्यात आलेले स्लॅब काढून पाहणी करण्यात आली रात्री साडेबाराच्या सुमारास सुळकुड हंचिनाळ रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ बालकाचा मृतदेह मिळाला रात्री उशिरा निप्पाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून बालकाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या ठिकाणी माजी मंत्री वीरकुमार पाटील तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय बी एस तळवार कोगनोळी पोलीस आउटपोस्ट एस के पाटील अमरचंदन शिव यांनी भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली सक्षमचा शुक्रवार दिनांक सोळा रोजी वाढदिवस होता त्यासाठी आई वडिलांनी त्याला कपडे व अन्य साहित्य खरेदी केले होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं युवकांनी दाखविली सामाजिक बांधिलकी सदर बालकाचा शोध घेण्यासाठी सर्व गाव एकत्र झाला होता युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत मोठे योगदान दिले लहान शक्षमचा असा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे